अकोला 24 न्यूज में मैं नेहा शेखप का स्वागत करती हूँ। अकोला जिलाधिकारी कार्यालय अकोला एवं डॉक्टर बाबा साहेब डोने चित्रकला कॉलेज द्वारा संयुक्त रूप से एक दीवार प्रतियोगिता का आयोजन किया गया है। इस प्रतियोगिता में जिले के ऐतिहासिक स्थलों, स्वतंत्रता सेनानियों के बलिदान, स्वच्छता आदि की जानकारी दी जाएगी और विभिन्न विषयों को दीवारों पर पेंटिंग करके प्रदर्शित किया जाएगा। प्रतियोगिता की शुरुआत जिलाधिकारी नीमा अरोरा के शासकीय आवास के प्रांगण की दीवार पर पेंटिंग से हुई। इस वक्त निवासी जिलाधिकारी संजय खटसे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्ष के गजानन मोहल्ले, डॉक्टर बाबा साहेब ढोने महाविद्यालय के प्राध्यापक गजानन बोबड़े आदि उपस्थित थे। इस दीवारों को रंगारंग स्पर्धा में जिले के 75 चित्रकार व चित्रकला महाविद्यालय के छात्र एवं छात्राओं ने सभा के लिए इस प्रतियोगिता में स्वतंत्रता संग्राम के शिलेदार, स्वच्छता संदेश, पर्यावरण, जिले के महत्वपूर्ण स्थानों जैसे विभिन्न विषयों को शहर के मुख्य पहलुओं की दीवारों पर चित्रित किया जाएगा। इस प्रतियोगिता में सर्वश्रेष्ठ कलाकारों को पुरस्कार व प्रमाण पत्र दिए जाएंगे। पहला पुरस्कार 5,000 रुपए, दूसरा पुरस्कार 4,000 रुपए और तीसरा पुरस्कार 3,000 रुपए है। रेसिडेंट डिप्टी कलेक्टर संजय खटसे ने बताया कि चित्रकार बाढ़ व हिंगनाघाट चित्रकार हेमंत मोहड़ यह परीक्षक इस प्रतियोगिता में परीक्षक के रूप में कार्य करेंगे। 75वा महोत्सव या वर्षी साजरा होत आहे, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक वॉल कॉम्पिटिशन म्हणजे एक भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केली जात आहे आणि त्याचं नियोजन इथलेच जे बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आहे ते करत आहे। आणि या 75व्या महोत्सवानिमित्त जे सर्वसामान्य नागरिकांना सगळं ज्ञान व्हावं या उद्देशाने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे। आणि यामध्ये बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी त्यांनी भाग घेतलेला आहे, तसेच आजूबाजूच्या अकोला जिल्ह्यातून किंवा बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, आजूबाजू जिल्ह्यातून सुद्धा विद्यार्थी आलेले आहेत स्पर्धक म्हणून आणि ते सगळेजण पार्टिसिपेट करत आहेत। आणि भारताविषयी जो त्यांचा एक दृष्टिकोन आहे, एक आपली भावना आहे ती व्यक्त करण्यात स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी अमृत महोत्सवी प्रसंगी आज इथे भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केलेली आहे। जिल्हा प्रशासन अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा मॅडम यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ही स्पर्धा 75 कलाकार आणि 75 चित्र पूर्ण करून ही स्पर्धेची संकल्पना आहे आणि ही संकल्पना साकार करण्याकरिता 75 कलाकार इथे उपस्थित आहे आणि आपले चित्रनिर्मिती करत आहे। या चित्रनिर्मितीसाठी वेगवेगळे विषय घेतलेले आहेत, विषयामध्ये वेगवेगळ्या माध्यमं चित्रकार हाताळत आहे आणि आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हे स्वातंत्र्याचे 75 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्याचा तरतूद आहे। हे उद्देश साकारण्यासाठी आम्ही अकोला शहराचं सौंदर्यीकरण आणि अकोलेकरांसाठी एक प्रेरणादायी एक उपक्रम आहे हा वाला। आणि या उपक्रमामध्ये 2 दिवसासाठी मुलं अथक परिश्रम करत आहे आणि त्या अथक परिश्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे खूप सुंदर काम इथे होत आहे आणि ते अकोलेकरांनी या कामाचा आनंद घ्यावा असं मी म्हणून बोलतो। मला मौका मिळाला याच्यावर काम करायचं खूप छान वाटत आहे। आजादी का 75 इयर्स कम्प्लीट हो गए, इस वजह से जो हमें जिलाधिकारी ने जो मौका दिया मतलब सुंदर जैसे दिखाने के लिए हमें जो मौका दिया इसकी हमें बहुत खुशी है। मैं इसके लिए जिलाधिकारी जी को धन्यवाद देती हूँ। और जो हमने ये मिशन स्टार्ट किया है, हम ट्राई करेंगे कि सबसे ज़्यादा सुंदर लगे और अकोला की शान बढ़े। भारत देशाला 75 वर्ष झालेले आहेत। जो अमृत महोत्सव जो आपण साजरा करतो आहे, डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर यांनी जी प्रतियोगिता आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये प्रत्येक आय
पार्टीजला एक पार्टिसिपेट करायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. तुला फोटो काढायचं म्हटलं इथे उभे राहून फोटो काढायचं. आज माननीय जिल्हाधिकारी मॅडमचे मार्फत जो अकोला शहर के आर्टिस्ट को अपनी कला बताने के लिए माननीय कलेक्टर साहब ने मौका दिया, क्योंकि हमारा देश 75वां साल मनाने जा रहा है, मना रहा है, इसके लिए मैं कलेक्टर साहब का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने हमारे शहर के इतने होनहार आर्टिस्ट को उनकी कला दिखाने का यहाँ पर अवसर दिया. और दो दिन से ये बच्चे यहाँ पर हर तरीके से अपनी कला बता रहे हैं. मैं तमाम आर्टिस्ट का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमारे अकोला शहर को एक खूबसूरत शहर बनाने की कोशिश की, और मैं तमाम आर्टिस्ट का एक बार फिर से धन्यवाद देता हूँ.